नमस्कार, मी स्वाती लिमये, वय 51 वर्ष, पुण्यातल्या डहाणूकर कॉलनीत वास्तव्याला आहे. अनुराधाताईंची मनाच्या श्लोकातल्या 113 श्लोकाचा सांगितलेला अर्थ मला फार भावला. तो श्लोक आहे, जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस जाले, तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडू निराहे. श्रीराम. मानवी समाजाचं उत्थान हे समाजातील ज्ञानी, विद्वान, पांडित्य असणारी व्यक्तिमत्व करत असतात. विविध विषयात पारंगत ही मंडळी समाज प्रबोधनाचं कार्य करत असतात. प्रत्येक समाज या अशा गुणीजनांमुळेच प्रगत, क्रियाशील आणि विकसित होत असतो. या श्लोकातून समर्थांनी पथभ्रष्ट किंवा बुद्धिभ्रमित झालेल्या लोकांचं वर्णन करून आपण स्वतःला यापासून कसं संरक्षित करावं हेही अतिशय मार्मिकतेने सांगितलं आहे. ज्या गुणीजनांमुळे समाज प्रगत, उन्नत होत असतो, त्यांना जर गची बाधा झाली तर ते लोक समाजहितापासून दुरावत जातात. ज्यांच्यामुळे ज्ञानाचा, उपदेशाचा प्रसार आणि प्रचार होत असतो, त्याच ज्ञानाचा जर गर्व झाला तर ते आत्मकेंद्रित, स्वार्थी होऊ लागतात. त्यांचा अहंभाव जागृत झाला तर ते स्वतः श्रेष्ठ असल्याचा ताठा करू लागतात. आणि मग अशा स्थितीत सुसंस्कारित समाज ते कसा काय निर्माण करू शकतील? इथेच समर्थ आपल्याला सतर्क करतात आणि समजावतात की हे मना, हे माणसा, ज्या क्षणी तुला अहमपणाची जाणीव होईल त्याच क्षणी तू ताबडतोब तिचा त्याग कर, तिच्यापासून स्वतःला अलिप्त कर, नाहीतर तुझ्या समाज कार्याला चाप बसेल. समर्थ म्हणतात, ज्ञानी लोकांनी समाज कार्य करताना याची सतत जाणीव ठेवली पाहिजे की आपण घेतलेलं हे जे व्रत आहे ते अत्यंत कसोशीनं आपल्याला पूर्णत्वास न्यायचं आहे. थोडक्यात, निसर्गाकडून आपण अनेक गुण शिकत असतो. जसं मुंग्यांकडून सातत्य, कमलपत्राकडून अलिप्तता, वाऱ्याकडून सूक्ष्मता, आकाशाकडून विशालता, हेच गुण आपण समाजाला परत करायचे आहेत. आणि हेच आपलं समाज ऋणातून उतराई होणं पण आहे. आपल्या विषयातल्या या पारंगत व्यक्तींमुळेच समाजाला, देशाला योग्य दिशा मिळत असते. त्यामुळेच समाजाभिमुख असताना प्रत्येकानेच आपल्या ज्ञानाचा, आपल्या माहितीचा उत्तम उपयोग करत आपापल्या परीनं समाज बांधणीत आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि हे करताना निस्वार्थ भावनेने हे कार्य पूर्ण केलं पाहिजे, जसं अनुराधाताई या उपक्रमातून करत आहेत. त्यांच्या या उपक्रमात सहभागी होऊन आपणही खारीचा वाटा देत आहोत, अगदी तसंच. जय जय रघुवीर समर्थ.